साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मिरामार बीचवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते. मनोहर पर्रिकर अमर राहण्याच्या घोषणा देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराला चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज. देशाच्या माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी संध्याकाळी दोनपावला येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना सोमवारी सायंकाळी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. पणजी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता. त्यांचे पार्थिव पणजी येथील भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी पर्रिकरांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. नवरापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. ते 63 वर्षाचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. कर्करोगाशी सुरू असलेली ही झुंज अखेर रविवारी संपली. नागरिकांनीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भाजप कार्यालयात अलोट गर्दी केली होती. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकुल वातावरण आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे वर्णन करावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राचारक ते देशाचे संरक्षण मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. पर्रिकरांचा जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी म्हापसा येथे झाला. मडगाव येथील लोयोलाल हायस्कूल मध्ये त्यांचे शिक्षण झाले. 1978 मध्ये मुंबई IIT त्यांनी धातू अभियांत्रिकी पदवी घेतली. भारतीय राजकारणातील उच्च पदवीधर अशी त्यांची ओळख होती. पर्रिकर 14 मार्च 2017 पासून गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्याआधी 2000 ते 2005 आणि 2012 ते 2014 या काळात त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. केवळ भाजपाच नव्हे तर सर्व विरोधकांशीही त्यांचे सखोलाचे संबंध होते. काँग्रेसचे बालकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यामध्ये भाजपचे स्थान प्रस्थापित करून पक्ष विस्तारांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. भाजपाच्या गोव्यातील अधिवेशनात 2013 मध्ये पर्रिकर यांनीच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 2014 ते 2017 या काळात देशाचे संरक्षण खाते सांभाळले. उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर निवडूनही आले होते. ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सोलापूर येथे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात सुमारे 500 अधिक अधिकारी कर्मचारी यांनी मी मतदान करणार असा नारा देत मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. हुतात्मा स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना 2 मिनिटात स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माढा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. त्यानंतर मतदान करण्याबाबत स्वाक्षरी मोहिमेचे प्रारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महापालिकेच्या घंटा गाडीवरून मतदान करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात पालिका आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते करण्यात आली. सहकारी सार्वजनिक बांधकाम आरोग्य अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित होते. प्रतिनिधी अशोक सामंत सह आधार न्यूज मुंबई डेस्क. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र मतपेटीतील मतपत्रिका जळालेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे आज होणारी मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामुळे बाजार समिती मुख्यालयात ही मतपेटी आली असता मतपेटीतून चक्क धूर निघत होता. मतपेटी उघडून पाहिल्यावर मतपेटीतील मतपत्रिका जळालेल्या अवस्थेत आढळल्या. ही मतपेटी 12 गणातील असून या गणात एका अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. खूप मोठी दुर्दैवी घटना आहे, कारण की ह्याच्यापेक्षा आता ही छोटी निवडणूक आहे, पण ह्याच्यापेक्षा मोठी देशाची निवडणूक होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर असं कोणी अधिकाऱ्यांनी आणि असं सर्व केलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये आणि प्रत्येक लोकांमध्ये वादविवाद होते. खरं तर ज्या टायमाला ही पेटी जळाली त्या टायमाला एक भदाने नावाचा अधिकारी त्यांनी उमेदवारांना सुद्धा त्या तिथे जाऊन दिलं नाही, कारण
जितपर्यंत पेटी सील करून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवत नाही तितपर्यंत कुठलाही उमेदवार असू दे त्याला त्याची पेटीचं संरक्षण करणं किंवा ती पेटी बघणं त्याच्यामध्ये काय बदल घडतात का किंवा त्याच्यात काय चुकीचं होतं का हे बघण्याचा अधिकार असताना सुद्धा त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या पेटीच्या जवळ किंवा ते पेटी सील करत असताना उमेदवारांना तिथं जाऊन दिलं नाही त्याच्यामुळे त्याची चौकशी होऊन आधी त्याला सस्पेंड केलं पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण देशामध्ये अशा निवडणुका होत असताना आता वर्षभर खासदारकीच्या निवडणूक आहेत, नंतर आमदारकीच्या निवडणूक आहेत, नंतर नगरसेवकच्या निवडणूक आहेत, अशा सातत्याने निवडणुकी चालणार आहेत आणि जर असं जर होत राहिलं तर देशामध्ये अराजकता माझे देशामध्ये कायद्याची सुव्यवस्था पूर्ण बिघडून जाईल आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना जर आजच त्यांच्यावरती कारवाई केली तर पुढे असे कुठलेही गुन्हे घडणार नाही. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका पक्षाचे भीमराव पाटील तसेच शिवशाहीचे उमेदवार दत्ता गायकवाड यांनीही निवडणूक लढवली आहे. दरम्यान या घडलेल्या प्रकारांमुळे सोमवारी होणारी मतमोजणी स्थगित करण्यात आली असून पुढील मतमोजणीची घोषणा जिल्हाधिकारी लवकरच करतील असे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत व्होटर आय डी कार्डचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. नवीन ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील 46 लाख मतदारांना नवीन ओळखपत्र मिळणार आहे. मतदारांचे ओळखपत्राचे घरपोच वाटप करण्यात येत आहे. तर ही ओळखपत्रे मतदानापूर्वी सर्व मतदारांना मिळावी यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र असणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे. त्यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते, परंतु आता आकर्षक असे रंगीत पीव्हीसी ओळखपत्र देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मतदान केंद्रीय स्तरीय अधिकाऱ्यामार्फत मतदाराच्या घरी जाऊन देण्यात येते अथवा संबंधित कार्यालयात हे ओळखपत्र देण्यात येणार आहे. मतदाराच्या नावात, पत्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येतो. अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येणार आहे. सुमारे 46 लाख नवीन मतदारांना रंगीत व्होटर कार्ड आय डी चे वाटप करण्यात येत आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया अशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्यांची आपण करू शकतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा रिप्लेसमेंट करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो, नक्कीच. आम्ही आणू शकतो.
त्र्यंबकेश्वर हे अनेकांचे श्रद्धास्थान असल्याने संपूर्ण भारतातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मात्र पुरोहितांमध्ये मारहाण होण्याचा प्रकार सर्वांसमोर घडल्याने त्र्यंबकेश्वर मध्ये नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. पुरोहितांच्या या कृत्याने पुरोहित संघाची प्रतिमा मलिन झाली आहे. विश्वस्त मंडळाने या घटनेची चौकशी करत कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देखील दिले आहेत. बदलापूर एमआयडीसीतील बीके केमिकल कंपनीला रात्री 1 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. बदलापूर येथील खरवई येथे एमआयडीसी मध्ये बीके केमिकल कंपनीला रात्री 1 वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला 5 तासाचा कालावधी लागला. ही आग इतकी भीषण होती की बीके केमिकल कंपनी जवळ असलेल्या रिओन कंपनी पर्यंत आगीच्या झळा पोहोचल्या. ही आग पहाटे 5 च्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कंपनीची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिनिधी तन्मय सोहनी सह आधार न्यूज मुंबई. नुकतंच झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त औरंगाबाद येथे राज्य ग्राहक आयोग आणि जिल्हा ग्राहक मंच संयुक्त विद्यमानांकडून ग्राहक संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ग्राहकांची कर्तव्य हक्क आणि त्यांची होणारी फसवणूक तसेच राज्यातील ग्राहक कायद्याविषयी जाणकारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्राहकांना जागरूक करण्यासाठी राज्य आयोग तथा जिल्हा मंच कडून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून कायदेविषयी तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्राहकांना जागरूक करण्यासाठी म्हणून आजची ही कार्यशाळा राज्य आयोग तथा जिल्हा ग्राहक मंच यांच्यातर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेला विविध मान्यवरांनी आज सहकार्य केलं, मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर्वांपर्यंत ग्राहकांबद्दल असलेले कर्तव्य हक्क आणि त्यांच्या हक्काबद्दल त्यांची फसवणूक कशी होते याबद्दल सहकार्य करण्यात आलं. मला असं वाटतं की यापुढे या कार्यशाळेतून जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या आधारे तरी निश्चित समाजामध्ये ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत होईल. तसेच या कार्यशाळेतून जे मार्गदर्शन करण्यात आले यातूनच निश्चित ग्राहकांना जागरूक करण्यात मदत होईल असा विश्वास राज्य आयोग येथील न्यायिक अधिकारी सविता वर्णे यांनी व्यक्त केलाय. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई. कोल्हापूर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध कारणास्तव जप्त करण्यात आलेल्या गाड्यांना अचानक आग लागण्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे 200 ते 300 दुचाकी जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलीस आयुक्तालयाच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या गाड्यांना अचानक आग लागल्याने अग्निशमन दलाला तातडीने बोलावण्यात आले. मात्र तोपर्यंत जवळपास 200 ते 300 दुचाक्या पेटल्या होत्या. सुमारे तासाभराने आग आटोक्यात आणण्यात यश आले. जवळच असलेल्या एका रूम मध्ये असणाऱ्या 15 ते 20 गॅस टाक्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यामुळे मोठा अनर्थ टळला. रिक्षांमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्यांवर कारवाई करून जप्त केलेले हे गॅस ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ताब्यातील जप्त करण्यात आलेल्या दुचाकी आणि 4-चाकी वाहनांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. प्रतिनिधी अशोक सावंत सह आधार न्यूज मुंबई. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात अखेर समेट झाला. मी कडवट शिवसैनिक असून दगाफटका करणार नाही अशी ग्वाहीही खोतकरांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मदस्तीमुळे या दोघांमधला वाद मिटलाय. औरंगाबाद येथील मेळाव्याआधी हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सेना मंत्री अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत खोतकर यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांना यश आल्याचे दिसून आले. या बैठकीनंतर खोतकर यांना मी दगाफटका करणार नाही तसेच रावसाहेब दानवे यांना जिंकून आणू असा विश्वास सेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी व्यक्त केला. मागील अनेक दिवसापासून खोतकर दानवे यांच्या शीतयुद्धामुळे जालना लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याची चर्चा सुरू होती. यातच खोतकर यांनी काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली होती. यामुळे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू होत्या. मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीने रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात दिलजमाई झाली.
मात्र गेली 5 वर्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेली वागणूक खोट्या केसेसमध्ये कार्यकर्त्यांना अडकवण्याचा आरोप, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते सच्च्या दिलाने दानवे यांचा प्रचार करतील का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळलाय. त्यांचा साधेपणा हाच सर्वांना भावलाय. उच्च शिक्षित आणि राजकीय वलय असूनही त्यांनी आपली मर्यादा कधीही सोडली नाही. विरोधकांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. अशा या सहृदय व्यक्तीच्या जाण्यानं बॉलिवूडच्या सितारांनीही शोकसंवेदना व्यक्त केली आहे. चित्रीकरण आणि विविध फिल्म फेस्टिवलची धूम गोव्यात असते. यातच तिथे सत्तेची सूत्रे सांभाळणारी पर्रिकरांसारखी व्यक्ती असेल तर कलाकारांशी ऋणानुबंध जुळणारच. सुशिक्षित, सुसंस्कृत आणि अतिशय साधेपणा अशी गुणवैशिष्ट्ये असलेले मनोहर पर्रिकरांचे निधन झाले. गेले काही महिने कर्करोगांशी असलेली त्यांची झुंज रविवारी थांबली आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड हळहळले. अगदी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी पर्रिकरांबाबत सोशल मीडियावरून शोकसंवेदना व्यक्त केल्या. पर्रिकर यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालं. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे असं लता दीदींनी ट्विट केलंय. महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. पर्रिकर जंटलमॅन होते, सरळ साधे आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व होते. त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत केले ते आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद क्षण होते असं अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले. तर अक्षय कुमार म्हणतो, पर्रिकर यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर खूपच दुःखी झालो. मी एका प्रामाणिक आणि सहृदय व्यक्तीची भेट घेतली होती, यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पर्रिकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सच्चे, आदरणीय, प्रामाणिक लोकांना प्रेरणा देण्याचे गुण त्यांच्यात होता, ते सदैव आठवणीत राहतील अशा शब्दात अनुपम खेर यांनी पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहता आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.